शी एसी शिवाय जगणं खरंच अशक्य आहे मला. ते मच्छर किती चावले, खूपच मच्छर तिकडे. आणि केवढाच हा बेड, तू हे कसे मावणार आम्ही? आयुष्यात असाही दिवस बघावा लागणार आहे स्वप्नात हे वाटलं नव्हतं. आज प्रत्यक्षात तसं घडतंय. आज तर पहिलाच दिवस आहे, कसं होणार देव जाणे. देवा, कधी संपणार आमचा हा वनवास? त्या नालायक निरजामुळे आयुष्यभराची झोप उडाली आहे. अविनाश, अविनाश तुम्ही? कसला आवाज येतोय हा? अरे देवा, आयाजीने सांगितलं होतं काल पहाटे 4 वाजता पाणी येतं आणि मग दिवसभर येत नाही. अरे बापरे, पाणी भरायला पाहिजे नाही तर दिवसभर पाणी मिळायचं नाही. पाण्याचा आवाज कुठून येतोय हा? काय चाललंय? केवढा डिस्टर्बन्स. गौरी, काय चाललंय तुझं? ग काय चाललंय, कसला आवाज आहे हा? गौरी काहीतरी करते. काय लुडबुड चालली आहे तुझी इथे? एक तर रात्रभर मला झोप नाही, आत्ता कुठे डोळा लागला होता आणि त्यात तू हा पाण्याचा आवाज काढून मुलं उठवलंस. सकाळी सकाळी कशाला कडमडलीस मोरीमध्ये? मी जरा पाणी भरत होते हो, इथे याच वेळेला पाणी येतो. काय म्युनिसिपालिटीचं पाणी इतक्या सकाळी येत? हो ना, आणि ते सुद्धा 6:30-7 वाजेपर्यंतच. त्यानंतर दिवसभर पाणीच येत नाही, त्यामुळे आत्ताच पाणी नाही भरलं ना तर दिवसभर पाणी नाही मिळायचं हो आपल्याला. आणि ना आपल्याकडे मोठा ड्रम सुद्धा नाहीये, त्यामुळे सगळ्यांच्या आंघोळी, कपडे धुणं, भांडी घासणं सगळ्यासाठीच पाणी लागेल ना. आपल्याला ना एक मोठा ड्रम विकत घ्यायला लागेल, तोपर्यंत एवढ्याच्या पाण्यात कसं काय भागवायचं? म्हणजे रोज सकाळी हेच नाटक चालणार तर? हा, इथे तो ऐसा ही चलेगा, मग जो पाणी मिळता है भर लेते हैं पटापट. मी पण मदत करते गौरी तुला, आपण दोघी मिळून पाणी भरून टाकू. ताई तू जाऊन झोप जा, मी बघतो. हो आई, तुम्ही शांतपणे झोपा, आम्ही करतो. म्हणे जाऊन झोपा. तुमच्या गोंधळात मला झोप लागणार आहे का? आधीच किती उकडते त्यात हे मच्छर, आता कसली झोप लागते मला. अरे देवा, कसली शिक्षा देतोयस आम्हाला? छे, आता दिवसभर डोकं चढणार माझं.
हळू काम करता येत नाही हिला. कुठे असेल नचिकेत? एकटाच कसा तोंड देणार या सगळ्याला? मी सिडला सगळा प्रकार खरा खरा सांगू का? निदान सिद तरी नचिकेतला मदत करू शकेल, पण सिदचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसेल? नचिकेत गुन्हेगार नाही हे मी सांगून त्याला खरं वाटेल का? वाटणार नाही. कितीही झालं तरी भाऊ आहे तो नचिकेतचा. सिद नक्कीच त्या परक्या लोकांपेक्षा स्वतःच्या भावावर विश्वास ठेवेल, पण सिद नचिकेतला चुकीचा समजला तर तो नचिकेतला पोलिसांच्या हवाली करायलाही मागे पुढे पाहणार नाही. काय झालं? काय नाही रे. काय चाललंय तुझं? केतूसाठी खायला करत होते बस. तू कशाला करतेस? नोकरांना सांग. त्यांना आपण सुट्टी दिली आहे ना. नो ब्रॉस, मग मला सांगितलं असतं. सिद, तू कशाला उगाचच भाऊ करतोस? अरे मी केलं म्हणून काही बिघडलं का? हो बिघडलंय. बघ काय झालं ते. वहिनी, यू नीड टू टेक रेस्ट. तुला आरामाची गरज आहे. इतकं वीकनेस असताना काम कशी तर असंच होणार आहे. काही वीकनेस वगैरे नाही, चटका लागला विचारत होते आणि मग भानावर आले. बस ना, झालं ना, तर चल आराम कर. बस. अरे सिद, बस बस. अरे मी आधी मलम घेऊन येतो. अरे एवढं काही भाजलं नाहीये मला. माहित आहे, किती तर सांगायचं. आराम कर, पण नाही, सतत काम करायचंय तुला. आद्य हे बघ बहिणी, तुझ्या मुलाची अवस्था कळते मला, पण मी काहीच करू शकत नाहीये. कुठे शोधू मी भाईला? मलाही खूप वाटतं भाईला भेटावं म्हणून, पण भाईला शोधलं तरी पोलीस त्याला पकडून घेऊन जाणार. तो धक्का सहन होईल तुला? भाई खूप चुकीचा वागला मी. हे असली कामं करण्याआधी त्याने एकदा तरी तुझा विचार करायला हवा होता ना. अगं काय कमी आहे आपल्याकडे? पण कसली पैशांची हौस आहे त्याला. सेद, काहीतरीच काय बोलतोयस तू? भाई कधीही चुकीचं पाऊल उचलणार नाही. सेद, आपल्याला जे दिसतंय ना त्यापेक्षा परिस्थिती काहीतरी नक्कीच वेगळी असणार, खात्री आहे माझी. आणि माझी खात्री सुद्धा पटायला लागली. वहिनी, भाई काहीही करू शकतो. तू सांग ना मला, जर भाई खरंच काही केलं नाहीये मग तो का लपून बसलाय? हा, का तो पोलिसात समोर येऊन सांगत नाही त्यांना की त्यांनी काहीच केलं नाहीये म्हणून? सेदरे, त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही अशी भीती वाटत असेल त्याला. तू खरा असता तर समोर याला घाबरला नसता. आणि तू उगाच त्याचं समर्थन करू नको. तुला या अवस्थे धीर द्यायचा, तुला आधार द्यायचा सोडून उलट तुला त्याच्याच कारणाने तुला इतका त्रास सहन करावा लागतोय. नचिकेतसाठी काहीही सहन करायची तयारी आहे माझी. मला एकतर राहावं लागलं ना तरीही राहील. वाट बघेन त्याची. सिद, माझी खात्री आहे नचिकेत निर्दोष आहे. तू खरंच निर्दोष असावा असं मलाही वाटतं. कसं सांगू रे तुला सिद, नचिकेत निर्दोष आहे. आणि हे सगळं त्या विशालने केलं. अविनाश ताई, काय झालं? अग मला वाटतं अविनाश नाही आहेत घरात. निखिल, तुझ्या डॅडनं पाहिलंस का? घरात नाहीये.
कसं शक्य आहे, कुठे जातील? तेच ना, आता मी रूम मध्ये पाहिलं तर नव्हते. गेले कुठे? गौरी तू लवकर उठली होतीस ना, मग तुला अविनाश कुठे बाहेर जाताना दिसले का? बापरे, गेले कुठे हे? तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.